राज्यातील मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून निवेदन देऊन केली. मराठा समाजाला 16 आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात करण्यात आली होती. याबाबत कोर्टात आरक्षण प्रकरण गेलं होतं. कोर्टानं मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळावं याबाबत अनुकूलता दर्शवली होती, मात्र अजूनही आरक्षण मिळालेलं नाही. मुस्लिम समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक स्तरांमध्ये विशेष फरक पडला नाही. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या सरकारनं न्यायमूर्ती राजेंद्र सिंह सच्चर यांच्या अध्यक्षतेखाली सच्चर समितीची स्थापना केली. त्यांनी मुस्लिम आणि मुस्लिमेतर समाजाचा तुलनात्मक अभ्यास करून मुस्लिम समाजाची नेमकी स्थिती काय आहे हे देशासमोर ठेवलं. त्यानंतर 10 मे 2007 रोजी न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिशनची स्थापना केली गेली. त्यांनी 18 डिसेंबर 2009 रोजी आपला अहवाल लोकसभेपुढे ठेवला. या अहवालात मुस्लिमांना आरक्षणाची आवश्यकता असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळापासून मुस्लिम समाजानं भारताच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं आहे. अल्पसंख्याक असलेल्या या समाजाच्या अडचणी मात्र आज देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यानंतरही संपुष्टात आलेल्या नाहीत. शिक्षण आणि पर्यायानं रोजगाराच्या बाबतीत मुस्लिम समाज नेहमीच उपेक्षित राहिला आहे. मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणाला पर्याय नाही. एक मूल शिकलं तरी ते कुटुंबाचा उद्धार करू शकतं. यासाठीच मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षणाची सर्वाधिक आवश्यकता आहे. आपण समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारे मुख्यमंत्री आहात, त्यामुळं आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. इतर समाजांच्या आरक्षणाच्या मागणीचा आपण ज्या प्रकारे विचार करत आहात, त्याचप्रमाणे न्यायालयानं मंजूर केलेल्या मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला लागू करण्याचाही आपण सकारात्मकपणे प्रयत्न करावा. आपण सर्वांचे प्रश्न ऐकून घेता, त्यामुळं मुस्लिम समाजाला दुर्लक्षित न करता मुस्लिम समाजाला शिक्षणात 5% आरक्षण द्यावं अशा मागणीचं निवेदन गुरुवारी 27 जून रोजी मुंबईतील विधानभवन इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं देण्यात आलं. यावेळी राज्य कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण, उपाध्यक्ष खय्युम खान पठाण, राष्ट्रीय सचिव अर्षद बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते. आणि यापूर्वी महाराष्ट्र राज्यात मुस्लिम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात 5% आरक्षण करिता अनुकूलता दाखवली असताना देखील आजपर्यंत कुठल्याही सरकारांनी मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही. म्हणून आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची शिष्टमंडळासह समक्ष भेट घेऊन मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. व आम्हाला विश्वास आहे महायुती सरकार लवकरच मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देतील.